नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज बैठक भारताची डिजिटल क्रांतीकडे वाटचाल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गोहत्याबंदीचा कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत आणि साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आणि शासकीय हमी देण्याबाबत येत्या पंधरा दिवसात धोरण तयार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन बातम्या केंद्र सहभागी असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांची आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहा सध्याची राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं धोरण यावर या, या बैठकीत चर्चा होणार आहे येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं पीटीआय या दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे भारत डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहा राष्ट्रपती भवनात काल राष्ट्रपतींच्या हस्ते लकी ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजनेच्या विजेत्यांची सोडत काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी ग्राहकांसाठी एक कोटी पन्नास लाख आणि पंचवीस लाख रुपयांचे पुरस्कार तर व्यापाऱ्यांसाठी पन्नास लाख पंचवीस लाख आणि बारा लाख रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी येत्या चौदा एप्रिलला नागपूर इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील गोहत्याबंदीचा कायदा संपूर्ण देशभरात लागू केला गेला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त आहे ते काल नवी दिल्लीत महावीर जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते गोहत्येच्या कारणावरून झालेली कोणत्याही प्रकारची हिंसा या कायद्याच्या मूळ उद्देशाला काळीमा फासणारी असल्याचं ते म्हणाले कायद्याचं पालन करून गोरक्षणाचं काम यापुढेही चालू ठेवण्याचं आवाहन त्यांनी कलिस चित्रपटातलं दृश्य अधिकाधिक देखणं होण्यासाठी छायाचित्रकाराला सृजनशील दृष्टिकोन असणं गरजेचं असतं असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद नेहलानी यांनी व्यक्त केलं आहे पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार व्ही के मूर्ती यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवाच्या तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रात ते बोलत होते छायाचित्रणकार ए के बीर जहांगीर चौधरी तसंच करण बाली या चर्चासत्रात सहभागी झाले यावेळी बोलताना एक बीर यांनी प्रत्येक दृश्याची वेगळी भाषा आणि भावना असते असं सांगून ती भावना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छायाचित्रणकारानं मेहनत घेण्याचं आवाहन केलं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबाबत सरकारचं धोरण चुकीचं असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आहे आह काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या प्रकल्पाला विरोध वाढत असल्याचं चव्हाण म्हणाल आघाडी सरकारनं दोन हजार शेतकऱ्यांचं चा बहात्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ करून सातबारा कोरा केला होता त्यामुळे कर्जमाफीच्या मागणीत कोणतंही राजकारण नसल्याचं ते म्हणाले उद्योजकांचं साडेआठ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होत नाही असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला कर्जमाफी होईपर्यंत संघर्ष यात्रा सुरुच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला उस्मानाबाद इथं नियोजित सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंग ठाकूर यांनी ही माहिती दिली एकवीस एप्रिलला सायंकाळी तुळजाभवानी क्रीडा संकुलात हा उद्घाटन सोहळा होणार असून त्रविस एप्रिल या सायंकाळी खुल्या अधिवेशनानं संमेलनाचा समारोप होईल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील शेती उत्पन्न साठवणूक आणि पणन या सर्व टप्प्यांवर पायाभूत सुविधांच्या विकासावर भर राहणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हो यांनी म्हटलं ते काल नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात गडगा नावंदी इथं आयोजित उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत बी बियाणं शेती अवजारं तसंच निविष्ठा खरेदीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली नांदेड जिल्हा पाणी टंचाई तसंच स्वच्छता योजनांची आढावा बैठक खोत यांनी काल घेतली घटंचाई उपाययोजना तसंच स्वच्छता अभियानासाठी सांघिकरित्या प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं औरंगाबाद इथल्या मुकुनवाडी स्थानकात आजपासून संगणकीय तिकीट आरक्षण प्रणाली कार्यान्वित होत आहे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सिन्हा यांच्या उपस्थितीत काल या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली मुकुंदवाडी स्थानकाला वर्ग दर्जा मिळाल्यापासून या सुविधेची मागणी करण्यात येत होती नवीन तिकीट कार्यालय आणि प्रतीक्षागृहाचं बांधकाम लवकरच पूर्ण होईल असं सांगत सिन्हा यांनी रेल्वेच्या संपत्तीचं रक्षण करण्याचं तसंच सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचं आवाहन प्रवाशांना केलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात येत आह आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे उजनी धरणाचं पाणी लातूरला देण्याची मागणी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केली आहे गायकवाड यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन ही मागणी केली दुष्काळ प्रवण लातूर जिल्ह्यातले जलस्रोत पाणीपुरवठ्यासाठी कमी पडत असल्यानं उजनी धरणातून पाणीपुरवठ्याची योजना लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी गायकवाड यांनी केली अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आणि शासकीय हमी देण्याबाबत येत्या पंधरा दिवसात धोरण तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं उद्योगाच्या प्रश्नासंदर्भात काल मुंबई इथं आयोजित बैठकीत बोलत होत वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती हे धोरण निश्चित करेल असं मुख्यमंत्री म्हणाल पुण्याच्या वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटचे सा अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते साखर कारखान्यांचे का स्वनिर्मित दर आणि वीज खरेदी कराराबाबत ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती नक्न सकारात्मक निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जातीय व्यवस्था देशासाठी घातक असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं आहे धोंडीराम माने विकास प्रबोधिनीच्या वतीनं काल औरंगाबाद इथं गुणिजन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते कोणत्याही प्रगत राष्ट्राची समृद्धी ही गुणीजनांच्या सामर्थ्यावर अवलंबून असल्याचं मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी फौमू शिंदे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आल साहित्यिक उत्तम कोळगावकर सुशील कुमार शिंदे रवींद्र कोकारे यांना धोंडीराम माने उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार तर हिंदी साहित्यिक माधव सोनटक्के कृषी त्र्यंबक पाथरीकर उद्योजक राजाभाऊ निर्मळ यांना गंगाबाई माने कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं परभणी जिल्ह्यात पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी काल निवडणुकीत अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं मंडळाच्या अठरापैकी चार जागा बिनविरोध असल्यानं चौदा जागांसाठी मतदान घेण्यात मतमोजणी आज होणार आहे जैन चोवीसावी तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल सर्वत्र भक्तिभावानं साजरी झाली औरंगाबाद इथं राजाबाजार परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली भगवान महावीरांच्या विविध प्रसंग सजीव देखावे पाणी वाचवा झाडे लावा आदी देणाऱ्या चित्ररथांसह जैन समाजबांधव मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले मराठवाड्यात जालना बीड लातूर परभणीसह सर्वच ठिकाणी महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले जलसंधारणाची कामं कायमस्वरुपी टिकून राहण्यासाठी प्रत्येक गावात पाणी वापर हक्क संस्था स्थापन करणं आवश्यक असल्याचं मत जल अभ्यासक उपेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या वतीनं काल औरंगाबाद इथं आयोजित देवगिरी जलसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होत जलयुक्त लातूर प्रकल्पाच अध्यक्ष डॉक्टर अशोक कुकड यांच्यासह राज्यभरातून कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाल होते नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात पेरणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे काल अर्धापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शिवटी पुन्हा काही ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज बैठक भारताची डिजिटल क्रांतीकडे वाटचाल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गोहत्याबंदीचा सा कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा सरसंघचालकांचं मत आणि साखर कारखान्यांच्या कर्जाचं सा पुनर्गठन आणि शासकीय हमीबाबत येत्या पंधरा दिवसात धोरण तयार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी दहा वाजता